A very good morning to all of you students. Today we are going to learn again ratio and proportion. Again we'll solve the some problems of ratio. Observe the first example. Find the ratio of first quantity to the second. Vidyarthi mitranno, first quantity cha second quantity sobat ratio kadaycha aahe. Apan ashi udaharan shiklelo aahe. So first we'll solve the first example. The ratio of first quantity to the second, which is the first quantity 40 rupees is the first quantity, 120 rupees is the second quantity. So we will have to write 40 rupees in the numerator, 120 in the denominator. So 40 divided by 120, but both numbers are divisible by 40. Hai, dhoni number 40 ne divisible hai. Thik hai? Zara apan he dhoni 0 cancel karun takle, apan 4 ne bhag dila tari chalto. Par ite dhoni kadi 0 asle mude, apan maithe he dhoni number 2 ne divisible hai, 3 ne divisible hai, 4 ने डिविजिबल आहे, 10 ने डिविजिबल आहे, 20 ने पण डिविजिबल आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, त्याला जास्त रिड्यूस करायचं असेल तर आपण काय करायचं, सर मोठ्यात मोठा नंबर त्याला भाग द्यायचा. बघा 40 एंड 120, बोथ नंबर्स आर डिविजिबल बाय 40. दोघाला 40 ने भाग देऊ. यू नो 40 डिवाइड बाय 40 इज 1 एंड 120 डिवाइड बाय 40 इज 3. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, द सेकंड नंबर इज 3 टाइम्स ऑफ फर्स्ट नंबर. हा जो सेकंड नंबर आहे हा पहिल्या नंबरचा 3 टाइम्स आहे, तीन पट आहे. पहा 40 प्लस 40 प्लस 40 120 येणार. म्हणजे रेशो आपल्याला काय सांगतो की एक नंबर दुसऱ्याच्या किती पट आहे. ठीक आहे, मीन्स द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड इज 1/3. या पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटी सोबत रेशो काय आहे, 1/3. नाउ ऑब्जर्व द रेशो, ऑब्जर्व देअर प्रपोर्शन. देअर प्रपोर्शन इज 1:3. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं प्रपोर्शन काय आहे, 1:3. हे दोन टीम ऑब्जेक्ट कशाचे आहे, इट्स टू. ठीक आहे, 1:3. नाउ ऑब्जर्व द सेकंड एक्झाम्पल. फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटी सोबत रेशो काढायचा. हियर 25 बिट्स इज द फर्स्ट क्वांटिटी अँड 30 बिट्स इट इज द सेकंड क्वांटिटी. बघा, वी विल राईट अ सेंटेन्स, द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. सांगा न्यूमरेटर मध्ये कोणता नंबर लिहायचा. व्हेरी गुड, 25 बिट्स, कारण फर्स्ट क्वांटिटी आधी आहे, सेकंड नंतर आहे, आणि 30 लिहायचं डिनॉमिनेटर मध्ये. आता सांगा हे दोन्ही नंबर कशाने डिव्हिजिबल आहे, आपण शिकलोय. इफ द नंबर हॅव्हिंग 0 ऑर 5 इन देअर युनिट प्लेस, देन द नंबर इज डिव्हिजिबल ऑफ 5. या दोन्ही नंबरला 5 ने भाग जातो, चला आपण दोघांना 5 ने भाग देऊ. बोथ नंबर डिवाइड बाय 5, 25 डिवाइड बाय 5 इज 5 अँड 30 डिवाइड बाय 5 इज 6. सो देअर रेशो इज 5/6. काय रेशो आला त्यांचा, 5/6, अँड देअर प्रपोर्शन इज 5:6. त्याचं प्रपोर्शन जे आलंय ते 5:6 आहे. ठीक आहे, नाउ ऑब्जर्व द अदर एक्झाम्पल. फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड अँड सेकंड नंबर टू द फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो, दोन गोष्टी करायच्या आहे, फर्स्ट नंबरचा सेकंड नंबर सोबत सुद्धा रेशो काढायचा आहे आणि सेकंड नंबरचा फर्स्ट नंबर सुद्धा सोबत रेशो काढायचा. हियर फर्स्ट नंबर इज 52 अँड सेकंड नंबर इज 65. पहिले द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड. पहिल्यांदा आपण पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबर सोबत रेशो काढू. आता बघा, इथे पहिले फर्स्ट नंबर आधी घ्यायचा, कारण आणि सेकंड हा नंतर घ्यायचा. राईट डाऊन 52 इन द न्यूमरेटर अँड 65 इन द डिनॉमिनेटर. चला हे रिड्यूस होऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो, रिड्यूस होत असेल तरच रिड्यूस करायचं, अन्यथा रिड्यूस करायचं नाही. आठवा बरं, हे दोन्ही नंबर कोणत्या टेबल मधले आहे, 52 आठवा 65. व्हेरी गुड, बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 13. दोघालाही 13 ने भाग जातो. चला 13 4 जा 52 and 13 5s are 65. So their ratio is 4/5. The ratio of first number to the second is 4/5. आता आपण सेकंड नंबरचा फर्स्ट नंबर सोबत रेशो काढूया. चला वाक्य लिहूया. बघा, द रेशो ऑफ द सेकंड नंबर टू द फर्स्ट. आता बघा, सेकंड शब्द आधी आहे, तर यू विल हॅव टू राईट 65 इन द न्यूमरेटर अँड 52 इन द फर्स्ट, नंतर आहे 52 इन द डिनॉमिनेटर. लक्षात ठेवा विद्यार्थी, मांडणी समजली पाहिजे आपल्याला. इथे पाहायचं रेशो कोणाचा कोणासोबत, सेकंडचा फर्स्ट सोबत. सेकंड नंबर आधी घ्या लिहायचा, फर्स्ट नंबर नंतर लिहायचा. आपण पाहिलं बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 13. 13 ने भाग दिला काय आलं बघा, 13 5 जा 65, 13 4 जा 52. सो द रेशो ऑफ द सेकंड नंबर टू द फर्स्ट इज 5/4. बघा, इथे 4/5 आहे, इथे 5/4 आहे. का बरं, इथे फर्स्ट नंबरचा सेकंड नंबर सोबत रेशो आहे, इथे इथे सेकंड नंबरचा फर्स्ट नंबर सोबत रेशो. नाउ वी विल सॉल्व सम वर्ड प्रॉब्लेम, बाय वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करूया. बघा, 30 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड
व्हॉट इज द रेशियो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. विद्यार्थी मित्रांनो काय विचारलंय की एका फील्डवर एका मैदानावर 30 क्रिकेट प्लेयर अँड 20 खो खो प्लेयर आर ट्रेनिंग, ते ट्रेनिंग घेत आहे. व्हॉट इज द रेशियो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर, विचारलं काय आहे रेशो कोणाचा काढायचा आहे, क्रिकेट प्लेयरचा टोटल नंबर ऑफ प्लेयर. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी माहित पाहिजे, क्रिकेट प्लेयर माहित पाहिजे आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर पाहिजे. आता उदाहरणात काय दिलं ते लिहून टाकू आधी आपण. क्रिकेट प्लेयर इज 30, खो खो प्लेयर इज 20 आणि आपल्याला टोटल नंबर सोबत रेशो काढायचा आहे. तर टोटल प्लेयर किती झाले बघा, 30/20=50. प्रश्न काय विचारला पाहता, द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. सो यू विल हॅव टू राईट क्रिकेट प्लेयर इन द न्यूमरेटर, टोटल नंबर ऑफ प्लेयर इन द डिनॉमिनेटर. विद्यार्थी मित्र टोटल नंबर ऑफ प्लेयर हे नंतर लिहिलंय, त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ प्लेयर हे डिनॉमिनेटर मध्ये लिहायचे आणि क्रिकेट प्लेयर न्यूमरेटर मध्ये लिहायचे. तर आपण लिहूया क्रिकेट प्लेयर इज 30, टोटल नंबर इज 50, टोटल प्लेयर इज 50. आता सांग हे दोन्ही नंबर कसे इंडिव्हिजिबल आहे, व्हेरी गुड, बोथ नंबर आहे डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 5 अँड डिव्हिजिबल बाय 10. म्हणजे सांगा दोन ने भाग दिल्यात काय होईल, न्यूमरेटर 15 येणार, डिनॉमिनेटर 25 येणार, म्हणजे जास्त रिड्यूस होणार नाही. जर आपण 5 ने डिवाइड केलं, 5 6 जा, न्यूमरेटर 6 येणार, डिनॉमिनेटर 5 10 जा, 10 येईल डिनॉमिनेटर. जर आपण 10 ने डिवाइड केलं तर न्यूमरेटर पण जास्त लहान होणार, डिनॉमिनेटर पण जास्त लहान. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, रेशोला रिड्यूस, जो आपण रेशो काढल्यानंतर त्याचा जर रिड्यूस करायचं असेल तर मोठ्या तोट्या नंबरने भाग द्यायचा. आणि बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 10, आपण दोघांना 10 ने भाग देऊ. 30/10, 10 3 जा 30 अँड 10 5 जा 50. सो द रेशो इज 3/5 स्टुडंट. सो द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर इज 3/5. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. नाऊ विल सॉल्व द अनदर वर्ड प्रॉब्लेम, दुसरा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करूया आपण. बघा रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स, व्हॉट इज द रेशो ऑफ बुक्स टू नोटबुक. रेशो काय विचारलाय, बुकचा नोटबुक सोबत. तर प्रॉब्लेम मध्ये जे दिलाय ते आधी लिहून टाकू आपण. बघा नंबर ऑफ नोटबुक्स इज 24, बा नोटबुक 24 अँड नंबर ऑफ बुक्स, बुक्स इज 18. काय विचारलाय, फाइंड द रेशो ऑफ बुक्स टू नोटबुक. चला हे सेंटेन्स लिहूया, द रेशो ऑफ बुक्स टू नोटबुक. विचार करा न्यूमरेटर मध्ये म्हणजे वरचा नंबर 24 लिहायचा, 24 वर लिहायचे का 18 वर लिहायचे, कसं ठरवायचं. इथे बघा रेशो ऑफ बुक्स, बुक्स आधी आहे, हाऊ मेनी बुक्स आर देअर, बुक्स इज 18, नोटबुक्स हा नंतर आहे, नोटबुक्स किती आहे 24. फर्स्ट यू विल हॅव टू राईट बुक्स, देन यू विल हॅव टू राईट नोटबुक्स. बुक्स इन द न्यूमरेटर अँड नोटबुक्स इन द डिनॉमिनेटर. सो नंबर ऑफ बुक्स इज 18 अँड नंबर ऑफ नोटबुक्स इज 24. असं सांगा हे दोन्ही नंबर कशाने डिव्हिजिबल आहे, व्हेरी गुड, बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 2, कारण युनिट प्लेसर 8 आहे, युनिट प्लेसर 4 आहे. बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 3, तीनच्या टेबल मध्ये येतो. आणि तुम्हाला माहिती आहे 2 आणि 3 ने डिव्हिजिबल असेल, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. पण सांगा 2 ने भाग द्यायचा, 3 ने भाग द्यायचा, 6 ने भाग द्यायचा. मी आधी सांगितलंय मोठ्यात मोठ्या संख्येने भाग द्यायचा, म्हणजे संख्या जास्त रिड्यूस होते, जास्त लहान होते. सो यू विल हॅव टू डिवाइड 18 अँड 24 बाय 6. बघा 6 3 जा 18 अँड 6 4 जा 24. सो व्हॉट इज देअर रेशो, रेशो इज 3/4. सो स्टुडंट द रेशो ऑफ बुक्स टू नोटबुक इज 3/4. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. नाऊ स्टुडंट वी विल सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 11, फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे फर्स्ट नंबरचा सेकंड नंबर सोबत रेशो काढायचा. फर्स्ट नंबर इज 1 लिटर अँड सेकंड नंबर इज 250 मिलिलिटर. स्टुडंट काय दिसतं, हे मुलगी विचार करताय, काय विचार करताय, काय विचार करत असेल सांगा बरी. हा व्हेन फाइंडिंग द रेशो ऑफ टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड देअर मेजर मस्ट बी इन द सेम युनिट. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण दोन क्वांटिटीचा रेशो काढतो, दे शुड बी सेम काइंड, ते सेम काइंडचे असले पाहिजे अँड देअर युनिट शुड बी सेम, युनिट सेम असायला पाहिजे. बघा हे युनिट म्हणजे काय, हे बघा लिटर मिल लिटर, दिस इज देअर युनिट, दीज आर देअर युनिट्स. मीटर किलोमीटर, मीटर सेंटीमीटर, ग्रॅम किलोग्रॅम, हे विद्यार्थी मध्ये युनिट्स असतात. आणि जेव्हा आपण दोन संख्येचा रेशो काढतो तेव्हा त्यांचा युनिट सेम असायला पाहिजे. मग काय करायचं, आपण सेम करायची त्याच्यानंतर रेशो काढायचा. हिअर 1 लिटर इज द बिगर युनिट अँड 250 मिलिलिटर, म्हणजे हिअर लिटर इज द बिगर युनिट अँड मिलिलिटर इज द स्मॉलर युनिट. मग आपण काय करायचं, कन्वर्ट करताना
हा जो बिगर युनिट आहे लिटर त्याचे मिल लिटर करायचे. अँड यु नो 1 लिटर इज हाऊ मेनी मिल लिटर, 1 लिटर इज 1000 मिलीलिटर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्वांटिटी काय झाली आहे, 1 लिटर मीन्स 1000 मिलीलिटर. सेकंड क्वांटिटी ऍज इट ठेवायची, बघा युनिट सेम झाले. लक्षात आलं, जेव्हा युनिट सेम नसेल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा पहिल्यांदा युनिट सेम करायचे, त्याच्यानंतर रेशो काढायचा. चला आपण रेशो काढू. द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड, फर्स्ट नंबर इज 1000 अँड सेकंड नंबर इज 250. आता बघा इथे डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे, तर आपण डिनॉमिनेटरचा 10 आणि न्यूमरेटरचा 10 कापू शकतो. म्हणजेच काय करायचं, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ला दोघालाही 10 भाग द्यायचा. 10 कापणे याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10 भाग द्यायचे. आता बघा न्यूमरेटर मध्ये काय राहिला, 100 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिला, 25. बघा नंबर लहान झाले. आता सांगा हे दोन्ही नंबर कशाने डिव्हिजिबल आहे. व्हेरी गुड, बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. 100 आणि 25 हा 5 डिव्हिजिबल आहे, पण 25 पण डिव्हिजिबल आहे. सो वी विल डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 25. तर काय आलं बघा, 25 4 जा 100 अँड 25 1 जा 25. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, हा जो फर्स्ट नंबर आहे हा सेकंडच्या 4 टाइम्स आहे. बघा आहे का नाही, असे 250 जर तुम्ही 4 वेळा ऍड केले तर यु विल गेट 1000 मिलीलिटर. ठीक आहे, म्हणजे बघा रेशिओ वरून आपल्याला हे कळतं काय, एक नंबर हा दुसऱ्या नंबरच्या किती टाइम्स आहे, हाऊ मेनी टाइम्स, किती टाइम्स आहे. कळलं ना, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर. तर फर्स्ट नंबर हा किती टाइम्स आहे, 4 टाइम्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, द रेशिओ ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड इज 4/1. नाव स्टुडंट, हिअर देर इज ऍक्टिव्हिटी फॉर यू. बघा, फाइंड द रेशिओ ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड, पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबर सोबत रेशिओ काढायचा आहे. देर आर 5 प्रॉब्लेम अँड हिअर देर इज द वर्ड प्रॉब्लेम. शुभम्स एज टुडे इज 12 इयर्स अँड इज फादर्स इज 42 इयर्स. फाइंड द रेशिओ ऑफ शुभम्स एज टू इज फादर्स एज. विद्यार्थी मित्रांनो, शुभमच्या एजचा त्याच्या फादरच्या एज सोबत रेशिओ काढायचा. ठीक आहे, कळालं तुम्ही. गुड, हॅव अ नाईस डे.